मालवण तालुक्यातील बागायत परिसरात विजेची भरमसाठ बिले आल्याने येथील महाराष्ट्र विद्युत मंडळावर ग्रामस्थांनी धडक मोर्चा काढला. मात्र वीज वितरणाचे अभियंता या ठिकाणी भेटले नसल्याने वीज वितरण कंपनीच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. बागायत वीज वितरण कंपनीच्या विरोधात पोईप पंचक्रोशीतील वीज ग्राहकांचा उद्रेक. 2 महिने परिसरातील वीज ग्राहकांची भरमसाठ वीज बिले आली आहेत. तसेच वीज ग्राहक वीज वितरणाच्या अनागोंदी कारभाराला कंटाळले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य अनिल कांदळकर यांच्या नेतृत्वाखाली विरान सबस्टेशनच्या कार्यालयावर धडक मारली असता सकाळी 11 च्या सुमारास पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य अनिल कांदळकर यांनी या ठिकाणी असलेले सहाय्यक अभियंता श्री सरवारे यांना याबाबत जाब विचारला. त्यांनी आचरा सब डिव्हिजनचे उपकार्यकारी अभियंता वीरेंद्र सिंग यांना फोन करून अनिल कांदळकर यांच्याशी बोलणी करून दिली असता त्यांनी मी दुपारी 1 वाजेपर्यंत कार्यालयात येईन असे आश्वासन दिले. परंतु सर्व वीज ग्राहक व लोकप्रतिनिधी कार्यालयाबाहेर ठिय्या करून बसले असता वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता वीरेंद्र सिंग येथे पोहोचू शकले नाहीत. त्यांनी आपले सहकारी श्री सरवारे यांना लोकांची तात्पुरती बिले कमी करून द्या असे स्वरूपाचे आदेश त्यांना दिले व तिथे जमलेल्या सर्व वीज ग्राहक व लोकप्रतिनिधी यांची बोलवण केली. यापुढे वीज ग्राहकांना पुन्हा या समस्येला सामोरे जावे लागणार की काय असा प्रश्न वीज ग्राहकांना पडला आहे. आज या ठिकाणी जी MSEB कंपनीने वाढीव जी बिलं दिलेली आहेत आणि त्या ग्राहकांचा उद्रेक येऊन या ठिकाणी माझ्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी MSEBच्या सबस्टेशन विरणला या ठिकाणी मोर्चा आलेला आहे. आमचे या ठिकाणचे जे काही कनिष्ठ अभियंता आहेत यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि जे उप अभियंता यांना आम्ही पाचारण केलेलं होतं परंतु ते अद्याप आलेले नाहीत. आम्ही यांना सक्त वॉर्निंग या ठिकाणी दिलेली आहे की जोपर्यंत मूळ बिलं कमी करून करेक्शन करून येत नाही तोपर्यंत आम्ही बिल या ठिकाणी भरणार नाही आणि यानंतर ज्या चुका झालेल्या त्या परत घडू नये याची दक्षता या ठिकाणी घेण्याचं कबूल MSEBचे जे कनिष्ठ अभियंते यांनी घेतलेली आहे. आणि ज्या MSEBचे कर्मचारी कमी आहेत आणि कर्मचारी कमी असताना लोकांना 4-4, 5-5 दिवस अंधारात राहावं लागतं आणि हे होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी अशी सूचना या ठिकाणी आम्ही कनिष्ठ अभियंत्यांनी दिलेली आहे आणि ह्या ठिकाणी सर्व त्यांनी मान्य केलेलं आहे. आमचे तालुकाध्यक्ष सन्मान्य मंदारकिनी यांनी पण या ठिकाणी याची दखल घेतलेली आहे आणि 21 तारीखला आम्ही सर्व जिल्हा व्यापी असा या ठिकाणी मोर्चा काढून जे या ठिकाणी कार्यकारी अभियंता आहेत अधीक्षक अभियंता आहेत यांच्याशी यांच्याकडे या सगळ्या सूचना तालुक्यातून ज्या तक्रारी आहेत या सूचना सर्व एकत्र करून या ठिकाणी कार्यकारी अभियंता कणकवली या ठिकाणी आम्ही मोर्चा नेऊ आणि या समस्या कायमच्या सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. वीज बिल वाढ ही फक्त पोईप गावात नसून पूर्ण मालवण तालुक्यात पूर्ण जिल्ह्यात झालेली आहे आणि ही जी समस्या आहे ती पूर्ण जे रीडिंग घेतलं जातं जे आपण याच्यावर रीडिंग घेतो कॅमेऱ्यावर त्याला एक डिजिटल तारीख येते आणि ते रीडिंग किती तारीखला घेतलं याची तारीख त्या बिलांवर कुठेही दिसत नाही. त्याच्यामुळे बोगस रीडिंग या ठिकाणी घेतलं गेलं आहे आणि ते पूर्ण जिल्ह्यात झालेलं आहे आणि याची कल्पना MSEBच्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि त्या साहेबांना आलेली आहे. पण आपली चूक झाकण्यासाठी आणि कुठेतरी बिलं भरायची लोक थांबतील या कारणास्तव ते या ठिकाणी लोकांना धुडकावून लावत आहेत, लोकांची मान्य करत नाही. आणि या ठिकाणी आमचं लक्षात आलं की मग इथे कमर्शियल जे बिझनेस आहेत लोकांचे किंवा घरगुती वापर आहे या ठिकाणी बिलांचं रिडिंग हे जर युनिट 48 येत असेल तर रिडिंग दुप्पट नसून तिप्पट रिडिंग या ठिकाणी आलेलं आहे. किती वीज बिल वापर झाला तरी एवढं रिडिंग येत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी प्रमुख जे MSEBचे कर्म हे आहेत पदाधिकारी आहेत किंवा साहेब आहेत त्यांनी या ठिकाणी दखल घेणं गरजेचं आहे. जर ती घेतली नाही तर उद्या आम्ही प्रेस नोट या ठिकाणी पेपरला देणार आहोत राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून की या ठिकाणी मालवण सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंवा मालवण तालुक्यात कोणी वीज बिल भरू नये आणि येत्या 20-21 तारीखला या ठिकाणी जिल्ह्याचं नियोजन मोर्चाचं या ठिकाणी आम्ही करू आणि त्या ठिकाणी आलेल्या त्या साहेबांना त्या ठिकाणी MSEB साहेबांना जाब विचारू. मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मंदार केनी यांचा सजड दम या परिस्थितीचा आढावा घेताना त्यांनी आपल्या दबंग स्टाईलने वीज वितरणला येत्या 21 तारीखला कणकवली सब डिव्हिजनवर संपूर्ण जिल्ह्यातील वीज ग्राहकांचा मोर्चा नेऊ आणि अशीच जर वीज वितरण कंपनी ग्राहकांना नाहक वेटीस राहिली तर वीज वितरण कंपनी विरोधात न्यायालयात जाऊ असा इशारा दिला. संतोष वायकर, कोकण नाऊ, बागायत.